ज्ञानगंगा धरणाची पाणी निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात येते व तेथून ते पाणी कालव्याद्वारे शेतकऱ्यांना मिळते, परंतु त्यात महेंद्र सिंग किसन सिंग राठोड या शेतकऱ्याने या ठिकाणची पाणी अडवले आहे, त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्यापासून वंचित राहत आहे। निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाचे पाणी तिन्ही कालव्यांना देण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह शेतकरी संघटनेच्या वतीने निदर्शन करण्यात आले। निम्न ज्ञानगंगा निमटोळा प्रकल्पातून पाणी पुरवठा झालाच पाहिजे, निम्न ज्ञानगंगा प्रकल्पातून शेतीला पाणी पुरवठा झालाच पाहिजे, झोपलेला प्रशासन मुर्दापार। राजू नाकाडे, सत्याग्रह शेतकरी संघ, जिल्हा संयोजक। आम्ही या प्रकल्पासाठी मागच्या वर्षीसुद्धा हेच मागणी होती, 12 महिने उलटूनही हेच मागणी पुन्हा रेटून धरावं लागली। 12 महिने होऊनही त्या प्रकल्पाचं आम्हाला पाणी भेटलं नाही। ज्ञानगंगा प्रकल्प आणि निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाचं पाणी एकमेकात जोडलेलं पाणी आहे आणि 11,000 हेक्टर या याच्यावर या बंधाऱ्यावर पाणी पुरवठा आहे आणि 11,000 हेक्टरचे हे शेतकरी या लाभापासून वंचित आहेत। आम्ही बऱ्याच वेळा निवेदन देऊन पालकमंत्र्यालासुद्धा मागच्या वर्षी निवेदन दिलं, तरी याच्यावर काही दखल घेतल्या गेली नाही। तोच प्रश्न वारंवार येत आहे, तो प्रश्न वारंवार येऊ नये म्हणून आम्ही यावर्षी आता कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आणि त्याच्यावर आम्ही आमरण उपोषण करणार आहे, पाणी नाही न सोडल्यास। माझं नाव CN देशमुख, अध्यक्ष आयटक महाराष्ट्र आणि अखिल भारतीय किसान सभेचा जिल्हा सचिव। आज निम्न ज्ञानगंगा प्रकल्प जो आज तुडुंब भरलेला आहे, 100% भरलेला आहे, आणि त्याच्यावरचा जो गेरू माटरोगाचा प्रकल्प आहे तो 100% भरलेला आहे, परंतु जे लाभक्षेत्र आहे त्या लाभक्षेत्रामध्ये अद्यापही पाणी सोडलेलं नाही। कोट्यावधी रुपये खर्च करून हा प्रकल्प बांधण्यात आला, त्यानंतर लाखो रुपये खर्च करून कॅनलची सफाई करण्यात आली। जशी कॅनलची सफाई करण्यात आली तशी सर्व शेतकऱ्यांनी बी बियाणं खतं विकत घेतले आणि पाण्याची प्रतीक्षा केली, परंतु गव्हाचा मौसम निघून गेला, अजूनही पाणी सोडलेलं नाही। काय तर एका सांडव्यावरून एका शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून त्या नुकसान भरपाईची फाईल जिल्हाधिकारी कार्यालय आणि पाटबंधारे विभाग हे एकमेकावरती टोलवाटोली करीत आहेत आणि ती फाईलचं अवॉर्ड अजून झालेलं नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून त्यांनी माती टाकून तो सांडवा रोखलेला आहे आणि पूर्ण पाणी रोखलेलं असल्यामुळे कॅनॉलमध्ये पाणी येत नाही आणि ही सर्व व्यथा शेतकऱ्यांची। आज आम्ही काल SDO ऑफिसला सर्व आमची मंडळी भेटली, आज आम्ही या कलेक्टर ऑफिसला भेटलो, कलेक्टर साहेबांनी उद्या परवा आम्ही कारवाई करून पाणी सोडतो असं आश्वासन दिलेलं आहे। जर नाही दिलं तर 25 तारखेपासून सत्याग्रही शेतकरी संघटना किसान सभा हे खामगावच्या SDO कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत, एवढीच अद्यापपर्यंत माहिती आहे।